जोपर्यंत रामनाम सुरू आहे तोपर्यंत जगातून हिंदुत्व संपणार नाही, सनातन धर्म संपवता येणार नाही, असं परखड भाष्य ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, लेखक श्रीयुत दाजी पणशीकर यांनी केले. आज आपण जे शिल्लक आहोत ती रामाची कृपा आहे. रामाच्या आधी आणि रामानंतर अनेक राजे होऊन गेले पण एकाचेही मंदिर झालं नाही, कारण सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष रामात होता असंही ते म्हणाले. वर्ष 1990 आणि 1992 या दोन्ही कारसेवकांमध्ये सहभागी झालेल्या ठाण्यातील 136 कारसेवकांचा जाहीर कौतुक सन्मान सोहळा पाचपाखड येथील ज्ञानराज सभागृहात पार पडला. यावेळेला विशेष अतिथी म्हणून दाजी पणशीकर बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲडव्होकेट सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे निमंत्रक संजीव ब्रह्मे, भरत अनखिंडी व्यासपीठावर उपस्थित होते. पणशीकर पुढे म्हणाले की गेली 70 वर्ष आम्ही भारतभर फिरलो पण असा मांगल्य योग इथे पाहायला मिळाला. अयोध्येला न जाता देखील इथेच कारसेवकांचं दर्शन झालं. या सर्व कारसेवकांमुळे आपण 22 तारखेला राममूर्तीची प्रतिष्ठापना करतोय आणि दुसरीकडे करोडो लोक रामभक्ती करतायत. रामासाठी रामभक्त सर्वस्व त्याग करण्यास तयार आहेत ही शक्ती येते कुठून? काही अव्यक्त असल्याशिवाय व्यक्त होता येत नाही. रामाकडे वानर सैन्य होतं, त्यांना फक्त आज्ञा कळत होती. तुमच्या आमच्यात जे सामर्थ्य आलेलं आहे हे श्रीरामांचे सामर्थ्य आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.